नमस्कार मित्रांनो, आज आपण माहिती पाहणार आहोत ते व्हॉट्सअप हे जे जगात प्रसिद्ध असं ॲप आहे ते आपले आपल्या लॅपटॉपवर किंवा डेस्कटॉपवर कसं पाहायचं, ते कसं वापरायचं, डेस्कटॉपमध्ये जे डाउनलोड कसे करायचे, त्याच्यातले जे फीचर्स आहेत ते हे सर्व आपण पाहणार आहोत. त्यासाठी गुगल क्रोम ओपन करायचं आहे. गुगल क्रोम ओपन केल्यानंतर व्हॉट्सअप वेब हे सर्च करायचं आहे. ते पहिलीच वेबसाईट ओपन होईल, त्याला क्लिक करून तुमच्या समोर अशी स्क्रीन येईल. या स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी जे गोल फिरत आहे या ठिकाणी क्यू आर कोड येतो. हा जो क्यू आर कोड आहे हा क्यू आर कोड तुमच्या मोबाईलमध्ये स्कॅन करायचा असतो. त्याच्या खाली एक टिक मार्क दिसते, ती टिक मार्क काढली तर तुम्हाला हे प्रोसेस सतत करावी लागेल. ती टिक मार्क जर ऑन असेल तर तुम्हाला मात्र एकदा लॉग इन केला, एकदा ही प्रोसेस केली की पुन्हा सतत सतत ही प्रोसेस करण्याची गरज नाही. हा जो क्यू आर कोड आहे हा आपल्या मोबाईलमध्ये आता आपल्याला स्कॅन करायचा आहे. यासाठी आपलं मोबाईलचं व्हॉट्सअप ओपन करायचं आणि त्यानंतर तिथे जे कोपऱ्यामध्ये तीन डॉट दिसत आहेत त्या तीन डॉटला क्लिक करायचं. त्याच्यामध्ये एक दोन तीन तीन नंबरला व्हॉट्सअप वेब म्हणून हे एक ऑप्शन, त्याला क्लिक करायचं. तुम्हाला इथे क्यू आर कोड स्कॅनिंगचं प्रोसेस दिसेल. आता हा मोबाईल आपल्या लॅपटॉपच्या समोर नेतात, तो क्यू आर कोड जो आहे तो स्कॅन करायचा. तो स्कॅन केल्यानंतर लगेचच प्रोसेस सुरू होईल स्कॅनिंगची. ती प्रोसेस सुरू झाल्यानंतर या ठिकाणी बघा, ती प्रोसेस होते. आता तुमचं जे व्हॉट्सअप आहे जे मोबाईल होतं ते आता लॅपटॉपला दिसायला लागलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही आता कनेक्ट झाला. आता कनेक्ट झाल्यानंतर एखाद्या गुगलचा, इथं गुगल ड्राईव्हमधून मी जातो आहे, गुगलची एखादी लिंक असेल किंवा कुठल्याही, समजा ड्राईव्हमधून मी गेलो आहे कुठलाही, अगदी एखादा मोठा लेख असेल, एखादा व्हिडिओ असेल जो वेबसाईटवर आहे आणि तो तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे, तर या पद्धतीने पाठवू शकता. आता या ठिकाणी मी एक गुगल फॉर्म बनवलं आहे, त्याची जी लिंक आहे ती लिंक मला व्हॉट्सअपला पाठवायची आहे. लॅपटॉपवरून व्हॉट्सअप लॅपटॉपच्या त्या प्रोसेसमध्येच करायचे सर्व. तर इथे मी गुगल फॉर्म ओपन करतो आहे. व्हॉट्सअपला जे मोठे मोठे जे हे येत आहेत, लेख येतात, ते सुद्धा इथं कॉपी करून तुम्ही व्हॉट्सअपला तिथं नेऊन पेस्ट करू शकता. आता इथं गुगल फॉर्म ओपन झाला आहे आणि मी सेंड या ऑप्शनला क्लिक करणार आहे. त्याला क्लिक केल्यानंतर इथं एक यू आर एल आपल्याला हे करायचं आहे, लिंक शॉर्ट करायची, ती कॉपी केली. कॉपी करून मग मी या ठिकाणी व्हॉट्सअप जे मी चालू केलं आहे ते व्हॉट्सअपच्या तिथे क्लिक करणार आहे. या ठिकाणी व्हॉट्सअप ओपन झालं आहे. आता इथे मी माझ्या एका मित्राला ही लिंक शेअर करतो आहे. इथे टाईप हिअर, ज्या टाईप हिअर लेटर्स आहे ना त्या ठिकाणी मी ते पेस्ट करणार आहे. आता या ठिकाणी बघा, ती लिंक पेस्ट झाली आहे. ती पेस्ट लिंक नेमकी कशाची आहे ती सुद्धा तिथे बघा लगेच ओपन होईल. गुरु फाउंडेशन महाराष्ट्राची ती लिंक आहे. तुम्हाला त्याच्या खाली बरोबर काही मेसेज टाईप करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी मेसेज टाईप करू शकता. मी एक मेसेज इथं लिहिला आहे की हा फॉर्म भरून पाठवा म्हणून. अशा पद्धतीने इथे जसं मी कॉपी केली तसंच मी मला सांगत होतो की एखादा खूप मोठा लेख आहे तो लेख तुम्हाला इथे आणून पेस्ट करायचा आहे, तर तुम्ही ते सर्च करू शकता. एखादा वेबसाईटवर छानपैकी एखादा पॅरेग्राफ असेल तो तुम्ही एखाद्या वेबसाईटवरून जर सिलेक्ट केला, कॉपी केला आणि इकडे आणून पेस्ट केला तर तोही ते सेंड करता येईल. म्हणजे खूप मोठे मोठे लेख जे येतात ना ते याच पद्धतीने व्हॉट्सअपला येतात. आता पुढचं एक थोडंसं प्रोसेस बघूया. इथे अटॅच म्हणून आहे, अटॅचमध्ये एखादा फोटो अटॅच तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही तुमच्या लॅपटॉपच्या गॅलरीमधला कोणताही फोटो जे पहिलं ऑप्शन आहे त्याला क्लिक केल्यानंतर इथे बघा माझी लॅपटॉपची गॅलरी ओपन झालेली आहे ह्या कोपऱ्यामध्ये. तर इथून तो फोटो मी सिलेक्ट करणार आहे आणि ओपन म्हणणार आहे. त्यानंतर तो या ठिकाणी ओपन होतो. ओपन झाला की तुम्हाला तो स्क्रोल होऊन दिसेल, म्हणजे ते समोरच येईल बघा, स्क्रोल झालेलं आहे आणि तिथे तो ओपन झाला आहे. आता हा एक फोटो आहे, अजून मला एक फोटो तर ॲड फाईल म्हणून एक क्लिक करणार आहे मी आणि पुन्हा माझ्या त्या गॅलरीमधून एक फोटो घेणार आहे. तो फोटो घेतल्यानंतर तुम्हाला त्या फोटोवर जर शॉ हे करायचं असेल, क्रॉप करायचं असेल किंवा काय करायचं असेल तर तुम्हाला तिथं सर्व ऑप्शन मिळून जातात. त्या फोटोवर फक्त सिलेक्ट फोटो करायचा आणि तुम्हाला जसा फोटो घ्यायचा असेल त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. असे मी दोन या ठिकाणी फोटो घेतले आणि ह्या फोटो घेतल्यानंतर त्याच्या प्रोसेस तुम्हाला म्हटल्याप्रमाणे क्रॉप करायचं असेल तर क्रॉप करणं वगैरे वगैरे सर्व या ठिकाणी
करता येतं. हा प्रिव्ह्यू दिसतो आपल्या फोटोचा. इथे सेंड बटन आहे, त्याला क्लिक केलं की तो ते दोन्ही फोटो त्या बघा इकडे बघा, तर मी सलग बघा लिंक पाठवली ते गेली, दोन फोटो पाठवले ते गेले. त्यानंतर आता कॅमेरा बघा, आता मला डॉक्युमेंट पाठवायचे एखादे डॉक्युमेंट पाठवल्यासाठी मी पुन्हा डॉक्युमेंटला क्लिक केलं आणि माझ्या गॅलरी या ठिकाणी ओपन झाली कोपऱ्यामध्ये. तिथून एक डॉक्युमेंट घेतलं आणि ते डॉक्युमेंटसुद्धा मी इथून सेंड ॲड करायचं असेल तर दुसरी फाईल ॲड करू शकता, पण मी आता सेंड करतो आहे. अशा पद्धतीने बघा, एखाद्या कुठल्याही वेबसाईटवरचं कुठलीही गोष्ट इथं पेस्ट करणे, फोटो सेंड करणे, कॉन्टॅक्टसुद्धा पाठवता येऊ शकतात. कॉन्टॅक्ट म्हणून ऑप्शन आहे, इथे आता एक मी कॉन्टॅक्ट घेतो आहे, विक्रम कोल्पे यांचा कॉन्टॅक्ट मी घेतला आहे आणि तो सेंड केला आहे मी. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या लॅपटॉपमध्ये जी गोष्ट आहे, कोणते फोटो असू द्या हे असू द्या, तुम्ही या ठिकाणी पाठवू शकता. ही एक प्रोसेस झाली. त्याचबरोबर त्याचे काही सेटिंग आहेत बघा, कॉन्टॅक्ट इन्फो, सिलेक्ट मेसेज, बरोबर, म्यूट आहे, क्लिअर आहे, डिलीट चॅट आहे, इथून तुम्ही काही पाहिजे ते सर्व डिलीट क्लिअर करू शकता. आता पुढचं थोडंसं सेटिंग बघायचं म्हणजे स्टेटससुद्धा बघता येतं. या साईटला बाजूला स्टेटस आहेत, न्यू ग्रुप क्रिएट करता येतं, प्रोफाईल हे करता येतं, मेसेज टार करता येतं, लॉगआउटसुद्धा करता येतं. तर इथे लॉगआउटची प्रोसेस झाल्यानंतर पुन्हा बघत तेच आपण ते पहिल्या स्क्रीनवर जे गेलो होतो तिथे आपण जातो. अशा पद्धतीने तुम्ही डेस्कटॉपवर हा जे व्हॉट्सअप आहे ते सहज वापरू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, तर आवडलं तर आमचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब बटनावर क्लिक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. यामुळे ज्यांना ज्यांना टेक्नॉलॉजी माहिती पाहिजे असेल त्यांना ती मिळत जाईल. धन्यवाद.